मला आई बाबांचं काही कळतच नाही. सतत आपण त्यांच्या मर्जीनुसार वागलं पाहिजे असं कसं म्हणू शकतात ते? गौरी, जर तू स्वतःच स्वतः ठरवलंस तर घर सोड असं का म्हणाले काका? बघा, एक गोष्ट विसरू नका, आपण आपल्या आई वडिलांविषयी बोलतोय. त्यांनी आपल्याला लहानपणापासून वाढवलं, त्यांना माहिती आहे आपल्यासाठी चांगलं काय वाईट काय, आपल्याला व्यवस्थित ओळखतात म्हणूनच कदाचित ह्या गोष्टीसाठी विरोध करत असतील. लहानपणी जेव्हा आपण जमिनीवरच काहीतरी पडलेलं खायला जातो तेव्हा आई आपल्याला ते खाऊ देत नाही, त्याच्या मागे काळजीच असते ना. किंवा कुठे आग असेल तर तिथे जाण्यापासून अडवतात. तसंच आहे, प्रेमच तर आहे त्यांचं. त्यामुळे उगाच पॅरेंट्सच्या विरोधात आपण ब्रिगेड नको काढायला. अरे मग गौरीनं काय करायचं? घर सोडायचं की त्यांच्या मर्जीनं लग्न करायचं? ते सांगणार आहे तुला? नाही, आय थिंक वी शुड वेट अँड वॉच. गौरी, हे बघ, हे दिवस सुद्धा जातील. मला असं वाटतं की आपण थोडं सबुरीने घ्यावं. आपण समजवू त्यांना, आपण हळूहळू समजवू त्यांच्या कलाने. आत्ता आपण काहीही बोलायला गेलो तरी ते ऐकून घेणार नाहीयेत आपलं. सो लेट्स वेट. ऐकतील ते आपलं, नक्की ऐकतील. आणि घरचे सगळे बरोबर असतील तर चांगलंच आहे. नाही ऐकणार घरचे, बिलीव मी. घरी इतकं टेन्स वातावरण आहे ना, माझ्यावर खूप बारीक लक्ष ठेवून आहेत सगळे. आत्ता सुद्धा मी सुखदाला घरी थांबून आले. मला असं फसवून यायला नाही आवडत. मी तरी काय करू, दुसरा काही ऑप्शनच नव्हता. आत्ता सुद्धा सुखदा होती ना घरी, म्हणून मी येऊ शकले. गौर, हाऊ डू यू मॅनेज इट? आत्ता झालंय ग मॅनेज, पण जर माझ्या घरी कळलं ना तर मात्र. बाबा गौरीचा विषय सोडतच नाहीयेत. काय करू मी? कितीही विषय बदलला तरी परत गौरी आणि तिची डोकेदुखी. आता मात्र माझी वाट लागेल जर ती वेळेत नाही आली तर. गौरी प्लीज ये ना ग बाई लवकर, बाबा सारखी चौकशी करतायत तुझी. मी किती टाळू त्यांना. ये ग लवकर प्लीज. पण ती आत येणार कशी? बाहेर तर बाबा बसलेत.